मुरबाड तालुक्यातील पादाळा येथे लघु पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत धरणाचे काम पूर्ण झाले असून कालव्याचे काम सुरू झाले आहे. हे काम करतेवेळी शासनाचे नियम कायदे पायदळ तुडवले आहेत. ठेकेदाराने अधिकाऱ्यांशी संगणमत करून येथील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा आरोप करीत शेतकऱ्यांनी आज तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण केले आहे. मुरबाड तालुक्यातील पादाळे या धरणाच्या कामात माझगाव, मानिवली, ठुणे, नांदगाव, पादाळे या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत. मात्र भूसंपादन न करता शेतकऱ्यांना दमदाटी करून जमिनीतून कालव्यांची कामे ठेकेदार व अधिकाऱ्यांनी केलेली आहे. धरणाचे काम पूर्ण होऊन 7 वर्ष होऊनही आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झालेले नाही. याबाबत उपविभागीय अधिकारी कल्याण व मुरबाड तहसीलदार यांच्याकडे शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी संजय बोरगे यांनी.